नमस्कार, मी अशोक शिर्के, अँटी करप्शन ब्युरो सातारा, पोलीस उपअधीक्षक. आज रोजी आमच्याकडे तक्रारदार यांनी ऑफिसला येऊन कळवले की त्यांची शेजारी असलेलं त्यांच्या वादामध्ये शेजारी राहणाऱ्या वादामध्ये तक्रारदार यांच्या विरुद्ध NC दाखल होती. त्या स्वरूपामध्ये वाटर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार भोसले यांनी सदरच्या NC तपास करून तुला त्यामध्ये मदत करतो आणि तुला सॉफ्ट कॉर्नर देतो असे म्हणून त्यांच्याकडे 2000 रुपयाची लाचेची मागणी केली होती. त्या अनुषंगाने तक्रारदारांनी आमच्याकडे आज रोजी तक्रार दाखल केली होती. त्यासाठी आम्ही आमच्या टीमसह वॉटर पोलीस स्टेशनच्या अलीकडे थांबून त्यावर पडताळणीसाठी आमची टीम पाठवली असता त्यामध्ये वॉटर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भोसले यांनी 2000 रुपये लाचेची मागणी करून त्यामध्ये 1500 रुपयामध्ये तडजोड स्वरूपात रक्कम मागितल्याचे पडताळणी निष्पन्न झाली. त्यानंतर आम्ही परत त्यासाठी सापळा कारवाई रचली असता आम्ही टीमसह त्यांना घेऊन गेलो. त्या टीमसह आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता त्यावेळेला त्यांनी 1500 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलेले आहे. आपल्या मी नागरिकांना सातारकरांना आवाहन करतो, जर का आपल्याकडे कोणी लाचेची मागणी केली तर आमचं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जिल्हा पुनर्वसन कार्यालय या ठिकाणी सदर बाजार या ठिकाणी आमचे कार्यालय आहे. तसेच आमचा दूरध्वनी क्रमांक 2162338 2231 139 तसेच हेल्पलाईन 1064 असे असून व्हॉट्सअप नंबर 78 75 333 333 असा असून त्यावरती खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा. म्हणजे आमची वेबसाईटसुद्धा आहे, त्यावरतीसुद्धा संपर्क साधला तरी आम्ही त्वरेने त्या ठिकाणी दाखल होतो व संबंधित येणेवरती कारवाई करतो.